तीन मध्ये दिलेला आहे की सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आलोसे वासुदेव बिसन पवार यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अटक करून दिनांक अकरा चार तेवीस पासून निलंबित करण्याचा प्रस्ताव महसूल वन विभागामार्फत शासनात मान्यतेसाठी सादर करण्यात आलाय याच्यामध्ये तो प्रस्ताव मान्य झालाय आणि त्यांना निलंबित करण्याचे च्या संदर्भात माननीय मंत्री मोदी निर्णय घेतलेला आहे हे अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत त्यांच्या मालमत्तेबाबत उघड चौकशी करण्याची कारवाई सुरू झालेली आहे अँटी करप्शन ब्युरोचा रिपोर्ट हा किती दिवसामध्ये हा प्रेझेंट होईल आणि त्याच्यामध्ये किती दिवसामध्ये कार्यवाही होईल या प्रकरणामध्ये तीन महिन्यात ही इन्क्वायरी करण्याचे आदेश देण्यात येतील मात्र आपल्याला माहिती आहे की गुन्ह्याच्या तपासाचा भाग आहे आणि तपासामध्ये अनेक वेळा नॅचरल जस्टिसमुळे वेळ द्यावा लागतो कागदपत्र सबमिट करायला वेळ द्यावा लागतो त्यामुळे अनेक वेळा त्याच्यामध्ये अशा प्रकारची कालमर्यादा टाकता येत नाही मात्र एसीबीला आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी सांगू की अशा प्रकारचे जे गुन्हे होतात या संदर्भात त्यांनी देखील काही ना काही कालमर्यादा ठरवली पाहिजे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष चालल्यात आता मगाशी मी सांगितलं की ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले किंवा आरोपपत्र दाखल झालं त्यातले दहा लोक आता रिटायर झाले त्याच्यामुळे ठीक आहे रिटायर झाले तर ते त्यांच्यावर गुन्हे चालतातच तर मला असं वाटतं की निश्चितपणे या संदर्भात त्यांनी काही ना काही नियमावली तयार करावी असं त्यांना सांगण्यात येईल मात्र या प्रत्यक्ष प्रकरणामध्ये तीन महिन्यामध्ये त्यांनी इन्क्वायरी कम्प्लीट करावी असं सांगण्यात येईल